व संपर्क अभियानांतर्गत सिडकोतील कुटवड नगर येथील सिद्धी बँक्वेट हॉलमध्ये शिवसेना पश्चिम विधानसभा पदाधिकारी व शिवसैनिक अंगीकृत संघटना सदस्यांचा मेळावा उपनेते सावंत व जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. व्यासपीठावर सुनील बागुणे, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड, माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी जिल्हा प्रमुख जयंत दिंडे, गटनेते विलास शिंदे, महिला आघाडी संपर्क संघटक रंजना नेवाळकर, युवा सेना जिल्हाधिकारी दीपक दातीर, सुभाष गायधनी, महिला आघाडी जिल्हा संघटक मंदा दातीर, माजी महानगर प्रमुख देवानंद बिरारी, शिवसंपर्क अभियान प्रमुख दीपक जाधव, संजय ढोलक, शरद गीते, प्रफुल्ल भोसले, विजय भंगे, ओंकार कडू, विनोद शिर्के, दिलीप नाईक, सुनील कदम, नगरसेवक डीजी सूर्यवंशी, माजी नगरसेवक तानाजी फडव, भागवत आरोटे हे होते. शिवसंपर्क अभियानांतर्गत पक्ष बांधणी मोठ्या प्रमाणात करायची आहे, परंतु शिवसैनिकांनी लोकांमध्ये मिसळून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्या व त्या सोडवण्याचा प्रयत्न करावा. 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा कानमंत्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपणास दिला असून त्याचे तंतोतंत पालन केले तरच आपण जनतेच्या हृदयात आपले स्थान निर्माण करू शकतो, याची आठवण सावंत यांनी यावेळी शिवसैनिकांना करून दिली. नाशिक मुंबई ठाण्यानंतर नाशिक हाच शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला आहे. आपल्याला यावेळी भाजपाची सत्ता उलथून टाकत नाशिकचा गड सर करायचा आहे असा संकल्प करून शिवसैनिकांनी आतापासूनच कामास लागावे असे आव्हान माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना उपनेते अरविंद सावंत यांनी केले. महाराष्ट्रामध्ये जे काही सुरू आहे ना ते अतिशय दुष्टपणा सुरू आहे. शत्रू सुद्धा असा वागणार नाही असा आमचा कालचा मित्र आमच्याशी वागतोय. काय घडलं होतं, काय घडलं होतं हे सगळं करायला तुम्हाला सगळ्यांना कळलं पाहिजे बरं का. शेवटच्या माणसाला पण शिवसेना किती निस्पृह आहे, शिवसेना किती न्यायप्रिय आहे, शिवसेना कशी शब्दाला जागणारी आहे हे तुम्हालाही कळलं पाहिजे. खर तर 2019 2014 ची आठवण सांगतो तुम्हाला. 2014 लोकसभेच्या निवडणुका झाल्या, 2014 आपण युती म्हणून लढलो, आम्ही खासदार म्हणून जिंकून गेलो आणि 2014 विधानसभेच्या निवडणुकाला हे विसरू नका बरं. 2014 विधानसभेच्या निवडणुकीतच त्यावेळेला जागा वाटतं ना भाजपने वाद सुरू केला. माझं ते माझं, तुझं तेही माझं. त्यांचं कसं आहे की आपल्या दादा नाही ते आहेत, तुझं ते माझं. मला अजूनही आठवण, मी संपर्क होतो भाऊ तुला आश्चर्य वाटेल. माणसं नसायची त्यांच्याकडे. म्हणून परवा ती विचारले भाजपच्या कोणत्या नांदगावच्या होत्या त्या महिला. तिथल्या जागा उमेदवार नाही तुमच्याकडे, जागा आम्हाला द्या. कोण आहे तिकडे? नाही आमचं तो एक माणूस खूप सुंदर आहे, त्याच्या खानावळीमध्ये 50 लोक रोज जेवायला येतात. म्हणून काय झालं नाही म्हणजे त्याच्यावर संपर्क आहे त्याचा. ते आपलं पोरग मरमर मरते लढते, उमेदवार मिळाला नाही, जागा घेतली आणि शेवटी उमेदवार सुद्धा शिवसेनेचा घेतला. माणसं नव्हती बरं. वंदनीय शिवसेना प्रवणी मोठेपणा दाखवलेला आहे आणि मग ती जागा वाटप सुरू केल्यानंतर आपल्याला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. कारण 2012 वंदनीय हिंदू हृदय सम्राट आपल्याला सोडून गेले होते. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर अनेक सामान्य कार्यकर्ते मोठ्या पदांवर पोहोचले आहेत. कार्यकर्त्यांना मोठे करणारा हा पक्ष आहे, त्यामुळे निष्ठेने पक्षाचे कार्य करा व पक्षालाही मोठे करा असे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी म्हणाले. महानगर प्रमुख यांचेही यावेळी भाषण झाले. शिवसैनिकाच्या मनामध्ये बूथ प्रमुखाची संकल्पना कधीही नव्हती. निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही बूथ प्रमुख शोधायचो, BLO शोधायचो, परंतु ही संकल्पना आदरणीय संजय राऊत साहेब, आदरणीय भाऊसाहेब चौधरी यांनी आम्हाला गेल्या 1 वर्षापूर्वी सांगितली की संपूर्ण शहरामध्ये 3 विधानसभा मतदारसंघामध्ये किंबहुना नाशिक लोकसभेमध्ये संपूर्ण बूथ प्रमुखांचं जाळं हे तुम्ही विणलं पाहिजे. आणि बूथ प्रमुखाची काय जबाबदारी, BLA ची काय जबाबदारी हे त्यांना समजून सांगितलं पाहिजे. आणि गेल्या वर्षभरात आम्ही काम करत असताना आम्हाला निश्चितपणाने 70-80% आम्ही बूथ प्रमुखांपर्यंत BLA पर्यंत पोहोचलेलो आहे. हा पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये
जरी भाजपचा आमदार असला तरी शिवसेनेचे 22 नगरसेवक या ठिकाणी आहेत। गेल्या निवडणुकीमध्ये 44 पैकी 22 नगरसेवक ह्या विधानसभा मतदार संघातून निवडून आलेले शिवसेनेचे, टोटल आपले 35 नगरसेवक आहेत। 11 नगरसेवक नाशिक रोड मधून निवडून आले, पंचवटी मधून एक आणि मध्य नाशिक मधून एक, असे आपले 35 नगरसेवक नाशिक महापालिकेमध्ये काम करत असताना, विरोधी पक्ष नेता म्हणून अजय बोरस्ते त्या ठिकाणी भूमिका मांडत असताना, आणि मी शिवसेनेचा महानगर प्रमुख म्हणून काम करत असताना, विकासाच्या मुद्द्यावरती जरी आमचं मनात काही एकमेकाविषयी असलं तरी आम्ही मित्र म्हणून चांगलं काम करतो त्या सभागृहामध्ये। वेळाव्यास नगरसेवक हर्षा बडगुजर, मधुकर जाधव, सीमा निगळ, चंद्रकांत खाडे, श्यामकुमार सावळे, हिमलता कांडेकर, हर्षदा गायकर, किरण गामने, सुवर्णा मटाले, रत्नमाला राणे, संगीता जाधव, सुदाम डेंचे, नयना गांगुर्डे, उपमहानगर प्रमुख देवा जाधव, नाना पाटील आदींसह पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यांच्या निमित्ताने प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।